दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं भव्य 60 फुटी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानावर असलेल्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सव समितीच्या तर्फे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केलं जातं. यंदाही 60 फुटी रावणाचे दहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, महिला बालकल्याण सचिव विनीता सिंगल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आयोजक आमदार सीमा हिरे, नगरसेवक योगेश हिरे, महेश हिरे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. विजयादशमी निमित्त पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच आमची अशी अपेक्षा आहे की हा शहर संस्कृतीमध्ये आहे पुढे, परंतु अनुशासनमध्ये नंबर वन शहर झाला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी ट्रॅफिक असो किंवा इतर जे काम असतात त्याचे सगळे जर आपण सोबत आले तर आपण या शहरामध्ये अजून बदलाव आणू शकतो. ट्रॅफिकमध्ये अनुशासन आणण्यासाठी आपली सर्वांची आम्हाला गरज आहे, त्यासाठी जरूर आपण काम करा. तर आमदार सीमा हिरे यांनी उपस्थितांचे आभार मानत कोजागिरी पौर्णिमेचे निमंत्रण नागरिकांना दिले. दरम्यान या कार्यक्रमात शिवताल ढोल पथकाचे वादन लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचं स्वागत आमदार सीमा हिरे व नगरसेवक योगेश हिरे यांनी केले. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.